तीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत. दुपारचे 12 वाजले आहेत आणि ही वेळ आहे स्पीड न्यूजची. पण एक मोठी बातमी दिल्लीतली, ती म्हणजे पालघर मॉब लिंचिंग प्रकरणामध्ये आता सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारला सुनावलं आहे. एवढंच नाही तर CBI चौकशीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं. सुप्रीम कोर्टाकडून कोणत्याही दिशानिर्देशाची आवश्यकता नाही, तपास यंत्रणा योग्य मार्गावर आहेत असंही त्यात सांगण्यात आलं होतं. मात्र यानंतरही चूक करणाऱ्या पोलिसांवर तुम्ही कोणती कारवाई केलीत असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं विचारलाय. पोलिसांच्या संदर्भात तुम्ही कसे वागलात, काय कारवाई केलीत याचं न्यायालयात उत्तर द्या. जी आरोपपत्र तुम्ही दाखल केली आहेत ती कोर्टाकडे सोपवा अशा प्रकारेही न्यायालयानं म्हटलंय. आणि अधिक माहिती घेऊयात प्रशांत लीला रामदास, आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय म्हटलंय सर्वोच्च न्यायालयानं? मिलिंद सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या दुसऱ्या दिवशी पालघर लिंचिंग प्रकरणात महाराष्ट्र शासनाला सुप्रीम कोर्टाने सुनावलेली आहे. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाची कानू उघाडणी केली आणि चूक ज्यांनी केली, ज्या पोलिसांनी केली, त्याच्यात तुम्ही कोणती कारवाई केली? आता जवळपास एक महिना झाला आहे, पोलिसांविरोधात तुम्ही कसे वागले याची उत्तर द्या. पोलिसांविरोधात चौकशी अहवाल मागविला आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट केलं की महाराष्ट्र सरकारने रेकॉर्डवर आरोपपत्र आणण्याचे आदेश देखील दिले आहेत. केंद्राचे म्हणणे आहे की सुप्रीम कोर्टाने तपास कसा झाला याची तपासणी करावी. महत्वाचं म्हणजे जर बघितलं कोर्टाच्या चौकशीवर समाधानी नसेल तर CBI देखील चौकशी करण्यासाठी तयार आहे. केंद्र सरकारने हे च्या वतीनं तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं. राज्य सरकार आता आगामी काही दिवसांमध्ये सर्व आरोपपत्र न्यायालयात सादर करणार आहे. आगामी 3 आठवड्यानंतर पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. मिलिंद प्रशांत तुर्तास, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.